नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण बटाट्याची पापड कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे. एकदम सोपी आहे, करायला खूप सोपी आणि खायला तर खूपच स्वादिष्ट लागते. मला तर स्पेशली पापड खूप आवडलं. कशी करतात चला तर मग पाहूया. पण तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग चालू करूया. दोन मोठ्या आकाराचे मी ते बटाटो उकडून घेतलेलं आहे आणि एक चमचा मी इथं चिली फ्लेक्स म्हणजे घरीच मिक्सरमध्ये लाल मिरची वाटून घेतलेली आहे जाडसर आणि जिरा लागेल एक चमचाभर चवीनुसार मीठ. तर आपण सर्वप्रथम याची सालज ती काढून घेणार आहोत. जी सालज जी आहेत ते काढून घेतलेली आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतर करायचं. इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि हे जे बटाटे आहेत ना ते किसून घेणार आहे. इथं मी सगळं जे बटाटो जो किसून घेतलेला आहे तर इथं आपला बटाटा जे पूर्णपणे मी किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया. सर्वप्रथम मी चवीनुसार मीठ घालते, त्याच्यानंतर जिरं आणि हे मिरची पावडर. घरी एक 4-5 मिरच्या मी असं मोठं वाटून घेतलेलं आहे. त्याच्यावेळी तुम्ही हिरवी मिरची पण ॲड करू शकता. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करूया. तर हे आपलं पिठे ते बनवून तयार आहे. आता आपण काय करूया, थोडंसं हाताला तेल लावूया कारण की ते चिटकतं हाताला. आणि म्हणून तयार झालं आहे, ह्याला आपण साईडला ठेवूया. त्याच्याकडे एक कॅरीवर आहे आणि एकतर तुम्ही हे यूज करू शकता किंवा आपली तेलाची पिशवी जी असते रिफाईंड ऑइल ते तुम्ही इथे यूज करू शकता, कुठलंही यूज करू शकता. तर मी आज हे रिफाईंड ऑइलचं यूज करणार आहे. आपल्याला दोन बाजू कट केलेल्या आहेत आपण हे अशा पद्धतीने पॉकेट. रिफाईंड ऑइलचं ह्यासाठी यूज केलं कारण की हे सोपं जातं आणि ह्याच्यावर थोडंसं चिटकण्याची शक्यता असते, ह्याच्यावर नाही चिटकत. तर आता इथे एक मी कापड अंथरलेलं आहे. इथे मी एक कापड अंथरलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण पापडी घालणार आहोत. तर हे जे आपलं पीठ आहे ते आपण सर्वप्रथम थोडंसं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने घेणार आहोत. जास्तही तेल नाही लावायचं नाहीतर आपले पापड ते वास मारू शकतात एखाद्या वेळेस. तर इथं हे तेलाचंच असल्यामुळे इथं मी तेल नाही लावलेलं, तुम्ही तेलही यूज करू शकता. आणि थोडंसं प्रेस करायचं, तुम्ही हातानेही करू शकता किंवा वाटीने किंवा लाटूही शकता. हे बघा आपले पापड अशा पद्धतीने झाले. आता ह्याला आपण कापडावर घालू शकतो. हे अशा पद्धतीने सोपं आहे. प्रेस करायचं आणखीन. पापड सावलीत वाळला तरीही एकदम छान असं वाळलं जातं. आणि मी सगळेच करून घेते आणि हे सुकतात थोडा वेळ आणि फॅनच्या वाराखाली जरी तुम्ही सुकवायला ठेवलं किंवा वाळवायला ठेवला तरी ते सहजपणे वाळलं जातं. तुम्ही पाहू शकता हे सुकल्यानंतर अशा पद्धतीने झालेलं आहे. आता ह्याच्यावरच आपण हळूच काढायचं. जेव्हा आपण कापडावर घालतो ना त्यावेळेस हे पापड जे असतात ना ते थोडेसे चिटकतात. मग अशा वेळी काय करायचं, इथं पाठीमागे थोडंसं पाणी मारायचं आणि पाणी मारून हे पापड काढून घ्यायचं. तुम्ही इथं पाहू शकता मी एकदम पाण्यामध्ये चांगलं भिजून घेतलं आहे आणि तुम्ही इझिली हे निघतं पाण्यामध्ये घातल्यानंतर. हे बघा आणि जरा असं काढून घ्यायचं.
पाण्यात जेव्हा घालतात ना ते लगेच निघतं। हे बघा, आणि ह्याला आपण उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकून घेऊया। ह्याला काय जास्त वेळ लागत नाही उन्हामध्ये सुकवण्यासाठी। इथं तुम्ही पाहू शकता आपले पापड एकदम छान वाळून तयार झालेले आहेत। आता आपण ह्याला तळून घेऊया। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी पापड घालून घेते आणि हे पापड आपण छान तळून घेऊया। तुम्ही तर पाहू शकता आपलं पापड कसं झालेलं आहे। पाहू शकता आपलं एकदम छान असं हे पापड तळून तयार झालेलं आहे, जास्त तेलकटही झालेलं नाही आणि हेही खूप मस्त झालेलं आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्यासोबत शेअर करा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।